रसायन तंत्रशास्त्र विभागातील विभाग प्रमुख व अधिव्याख्याता चंद्रशेखर गौरशेट्टी यांच्यातील वादानंतर निलंबित गौरशेट्टी यांनी आपल्याला न्याय देण्यात यावा या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्यापीठातले विविध विभाग आणि विभागातील आपापसातले वाद हे नेहमीचे झालेत. 11 मार्च 2016 रोजी रसायन तंत्रशास्त्र विभागात विभाग प्रमुख प्रवीण वक्ते यांनी त्याच विभागातील अधिव्याख्याता चंद्रशेखर गौरशेट्टे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यानंतर चंद्रशेखर गौरशेट्टे यांच्यावर विद्यापीठ प्रशासनानं निलंबनाची कार्यवाही केली होती. त्यानंतर या प्रकरणी निवृत्त सत्र न्यायाधीशांची एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. समितीचा अहवाल आणि शिफारशीची माहिती देऊन विद्यापीठानं योग्य ती कार्यवाही करावी या उद्देशानं चंद्रशेखर गौरशेट्टी यांनी विद्यापीठ मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन सुरू केलं आहे. गौरशेट्टी यांनी एमसीएनशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. 2008 पासून मी वेगवेगळे प्रशासकीय मुद्दे आणि विद्यापीठ विभागातील अव्यवस्था घेऊन जसं की मीटिंगचे मिनिट्स न देणं, अनइवन डिस्ट्रीब्युशन वर्कलोडचं करणं, जवळच्या लोकांना कमी वर्कलोड देणं वगैरे असे मुद्दे घेऊन मी विभागात न्यायासाठी भांडत आलेलो आहे. माझ्या एकट्यासाठी नाही आहे पण मुलांसाठी, सगळ्या मुलांसाठी. म्हणून मला नेहमी मानसिक त्रास देणं वगैरे अशा गोष्टी प्रवीण वक्ते आणि त्यांच्या गँगनं केल्या आणि हे एकदम टुप्पा म्हणून ऐक हे करतायत. हे फक्त रिसर्च मुलांना वापरणं आणि स्वतःच्या पदोन्नत्या घेणं ह्याच्या पलीकडं हे काहीही गोष्टी करत नाहीत. ह्याचा आकस धरून ह्यांनी प्लॅनिंग करून कटकरस्थान करून मारहाण त्यांना बिलकुल झालेली नसताना धरपकड झाली, कारण त्यांनी शिवीगाळ गेल्यानंतर मी त्यांच्या अंगावर धावून गेलो. हे सगळं मी कथन केलेलं आहे प्राथमिक चौकशीसमोर. माझी सत्यता ऐकूनसुद्धा माझ्यावर त्याचवेळेस योग्य ती कारवाई करायची सोडून चौकशीच्या नावाखाली विद्यापीठानं त्यावेळेस अनागोंदी गोंधळ घातला, मला सस्पेंड केलं. मला सांगितलं की शिक्षण मंत्री राज्यपाल ऑफिस इथून मला फोन आलेत, मी दबावत आहे, मला करावं लागणार आहे हे, म्हणून त्यांनी ते केलं त्यावेळेस. आणि मला आता सांगतायत 10 महिने झाले तरी चौकशी समितीचं कामकाज होऊन हे मला न्याय द्यायला तयार नाही. चौकशी समितीच्या रिपोर्टची कॉपी मला 7 वेळेस मागणी केली वेगवेगळ्या वेळेस मी, तरीही मला द्यायला तयार नाहीत. माझं असं म्हणणं आहे की निलंबन मागं घ्या एवढंच मी म्हणत नाही. मी म्हणतो की जी काही न्यायिक प्रक्रिया असेल सस्पेन्शन नंतर करायची ती विद्यापीठानं कुठलीही केलेली नाही, ती विद्यापीठ जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण आमरण उपोषण मागं घेणार नाही. माझ्या प्रत्येक पत्राला प्रत्येक माहितीच्या अधिकाराच्या अर्जाला विद्यापीठानं उत्तर दिलं पाहिजे एवढीच माझी मागणी आहे.